येणाऱ्या काळात मुलीकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलावा असे रावसाहेब देशमुख यांनी सांगितले. येणाऱ्या काळात समाजाने मुलीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलल्यास यापुढे एकाही मुलीवर बलात्कार होणार नाही व प्रत्येक बापाने मुलगी हीच मुलगा आहे असे समजून मुलीला जन्म दिला तर या महाराष्ट्रामध्येच नव्हे तर देशात एकही भ्रूणहत्या होणार नसल्याचे मत माढा तालुका राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष प्रमुख पवने म्हणून पिंपळनेर येथे जिल्हा परिषद शाळेमध्ये घेण्यात आलेल्या रविवारी सायंकाळीच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. सोलापूर येथील परिचारिका कर्मचारी सेवाभावी संस्था सोलापूर यांच्या वतीने स्त्री पुरुष समानता बेटी है तो कल है मुलीकडे बघण्याचा कल कसा असावा या विषयावर व्याख्याते शंकर खळसोंडे यांचे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला पिंपळनेर पालवान भवानीनगर डोनवाडी या पंचकृषीतील महिला पुरुष व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सर्वप्रथम सावित्रीबाई फुलेच्या प्रतिमेचे पूजन प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय मस्के पाटील यांनी केले तर पूजन पिंपळनेरचे सरपंच दत्तात्रय खंडागळे यांनी केले तर प्रास्ताविक सोलापूर येथील परिचारिका सेवाभावी संस्थेच्या संस्थापिका अध्यक्ष सुशीला गायकवाड यांनी सांगितले की हा कार्यक्रम आम्ही सोलापूर जिल्ह्याच्या बाहेरही राबवत असून येणाऱ्या काळात भ्रूणहत्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच मुलगी जन्माला आली तरी तिचा छळ होतो व किशोरवयात आल्यावरही तिच्यावर अन्याय होत असून मुलीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्यासाठी ही संस्था काम करीत असल्याचे सांगितले. यावेळी पिंपळनेर येथील कविता पेटकर हिचा सत्कार ती नेट सेट पास झाल्याने संस्थेच्या वतीने करण्यात आल्याचे सांगितले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रावसाहेब देशमुख कुरडवाडीचे उपनिरीक्षक टी बी राठोड सरपंच अभिमान लोंढे औदुंबर डांगे राजाभाऊ पवार बापू लोंढे पिंटू लोंढे औदुंबर लोंढे कविता पेटकर उपस्थित होते तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पिंपळनेर येथील अक्षय खंडागळे अमर लोंढे मंगेश लोंढे यांनी परिश्रम घेतले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुशीला गायकवाड तर सूत्रसंचालन व आभार जकाते यांनी मानले. अनिल जगताप वृत्तदर्पण न्यूज टेंभुर्णी.